ब्रेक नंतर जनरेशन नेक्स्ट मध्ये आपण सर्वांचं पुनश्च स्वागत आहे. आपण बोलत होतो ते तुम्हाला टॅप केलं गेलं का, आपली ही पहिलीच टर्म आहे खरं तर राजकारणातली म्हणजे आमदार म्हणून, परंतु लोकप्रतिनिधींच्या वाट्यालाही अशा तऱ्हेचं टीकास्त्र हे येऊ शकतं हे आपण पहिल्यांदाच फेस केलं. काय वाटलं राजकारणात आल्यामुळे कुठेतरी असं वाटलं की कुठून आलो इथे, त्यापेक्षा तिथे बरा होतो? मोठी गोष्ट होती, पण तसं पाहायला गेलं तर लहान गोष्टीला मीडियाने खूप मोठं केलेलं. आणि आय थिंक आय वॉज राईट, आय स्टील थिंक आय एम राईट. एक क्युरॉसिटी होती की माझ्या ड्रायव्हरने एक चुकी केला आहे, स्पीडिंगसाठी दोन कलम लावलेले. एक क्युरॉसिटी होती की दुसरं कलम काय आहे, ते क्वेश्चन कुठच्या कुठे निघू जाऊ शकतो हे आपल्याला बेसिकली त्या इव्हेंटमधून. म्हणूनच मी म्हटलं ट्रॅप केलं गेलं असं तुम्हाला वाटतं का? आता माझ्या हिशोबाने मी जो विचार करतो तो मीडिया प्रेशर, कारण की एवढा हाईप क्रिएट केलेला आणि एवढं प्रेशर क्रिएट केलेला. कुठेतरी असं वाटलं का की बाबा कुठून आलो राजकारणात? नाही, ही गोष्ट एवढा कमजोर नाहीये मी, फायटर ब्लड. येस, सो पुढच्या टर्म मध्ये पण आपण विधानसभा इलेक्शन लढणार आहात, नशिबाजी असेल ते होईल. डू यू बिलीव्ह? आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन डेस्टिनी. अच्छा, देवाच्या कृपेने जे नशिबात असेल ते. देवाच्या कृपेने आणि वडिलांच्या कृपेने. येस. हितेंद्रजी, आपल्या नशिबावरती विश्वास आहे का? मी देवधर्म मानत नाही. धर्म मानत नसाल, देव मानता? मी फार कमी मानतो. स्वतःच्या कर्तृत्वावरती जास्त विश्वास आहे? कर्तृत्वावर विश्वास आहे. मी देवळं किंवा अमुकापेक्षा शाळा कॉलेजवर जास्त लक्ष देतो. माझी बायको अतिशय चांगल्या प्रकारे देवधर्म, म्हणजे भारतातलं एकही तीर्थस्थान असं नसेल कारण ज्याच्याबद्दल तिला माहिती नाही किंवा ती कधी असे बोलायला विजिट केले नाही असं नाही. ती सगळं करते, ती तुमच्या ह्याच्या वाट्याचं पण सगळं करून घेतात. तिच्या नशिबाने आमचं बरं चाललंय. आता एक जरा कोड्यात घालणारा प्रश्न विचारते, बहुजन विकास आघाडीची स्थापना का करावीशी वाटली जर तुम्ही एवढ्या काँग्रेस सारख्या पार्टीमध्ये होतात? खरं खरं सांगा. मी पेपरमध्ये वाचलं की मला काँग्रेसमधून काढलं, मला ती कधी नोटीस आली नाही. अच्छा, त्यामुळे 95 मी आपला पक्ष. पण नोटीस आली नाही तर तुम्ही का समजलात की आपल्याला काढलं? वातावरण तसं होतं, काढलंय ठीक आहे. पेपरमध्ये रोज चालू होतं, मीडिया प्रेशर जसं क्षितिजने सांगितलं तसं मी 95 तिकीट मागितलं, नाही अपक्ष उभा राहिलो. ओके, 99 त्यानंतर वाटलं का आपला पक्ष, आणि त्या हिशोबाने बहुजन विकास आघाडी काढली. आज आपल्या पक्षातर्फे एक खासदार आणि दोन आमदार आहेत. दोन आमदार आहेत, कॉर्पोरेशन आहे ना, आहे. आणखीन ते वाढवू, आम्ही नक्की वाढू. आणि स्वतः निवडून नाही आले तर कोणाला पाडायचं काम तर नक्की करू. माणूस आहे ना, कॉल्ड द रिअल पॉलिटिशियन. माणूस आहे ना, लाडका पाहिजे. एक्झॅक्टली, म्हणजे कोणतं तरी मोठं डोक्यावर छत्रछाया असली नाही तर नशीब व्हायला लागतो. मग त्याच्या डोक्यावरती छत्रछाया आहे म्हणून तो आला का नशीब आहे म्हणून आला? तो कॅपेबल पण आहे. बघा मी काय सांगतो, ऐका ना, मी काय बोललो का माणूस, मी माझं बोलतोय, मी त्याचं नाही बोलत. आणि त्याच्यावर माझा हात असलं नाही काय गैर आहे? नाही नाही, असा हा नका नाही. आम्ही आज आपल्या शोचा माझ्या डोक्यावर माझ्या काकांचा हात होता. मला याच्यामध्ये एक विचारावं असं वाटतं, आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे जनरेशन नेक्स्ट. जसं आज आपण त्यांचा मुलगा आहात आणि आपण त्यांचाच वारसा म्हणजे राजकारणाचा वारसा आपण पुढे चालवत आहे. मगाशी आपल्याच वडिलांनी चार गोष्टी सांगितल्या, तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये कुठे कॅटेगराईज करू इच्छिता? की तुम्ही नशीब, स्वकर्तृत्व, वडिलांचा आशीर्वाद की न्यूसन्स व्हॅल्यू? मला वाटते न्यूसन्स व्हॅल्यू जर सोडली तर बाकी कॉम्बिनेशन ऑफ ऑल थ्री. मग कसं हे आता कम्प्लीट पॅकेज झालंय. कम्प्लीट पॅकेज झालेलं आहे. आपलं आयडल कोण आहे राजकारणातलं? ऑब्व्हियसली पप्पा, हँड्स डाऊन पप्पा. बट देन व्हाय नॉट न्यूसन्स व्हॅल्यू, व्हाय यू डिड नॉट इनहेरिट दॅट? बट देन एव्हरीबडी गोज टू वन डायरेक्शन, दे हॅज टू बी प्रॉपरली, ते बॅलन्स झालं पाहिजे ना सगळं. बरं, आता आपण दुसऱ्या विषयाकडे बोलूया जरा. वडिलांचा तुम्हाला आवडणारा गुण कुठला वाटतो आणि नावडणारा कुठला वाटतो? जे लोकांना सांभाळून घेतात, म्हणजे हँड्स डाऊन आपण हे इंटरव्ह्यू चालू होण्याच्या आधी बसलेले, एक तर त्यांची मेमरी सांभाळून घेणं, कोण कुठे भेटलेला, कधी भेटलेला, काय चर्चा झालेली, रेफरन्स तरी ते देतील. आणि जे लोकांना ज्या हिशोबाने ते सांभाळून घेतात, मला वाटते ती हँड्स डाऊन
बेस्ट क्वालिटी आहे. ओके, आणि काय नावडणार असं आहे? न आवडणार तसं फार तर काहीच नाही आहे, तरी पण आम्हाला एकाच गाडीत जायचंय परत. हितेंद्रजी, आपल्याला क्षितिज मधले आवडणारे गुण आणि नावडणारे गुण. मी तो नम्र आहे, तो उद्धटपणे कोणाशी वागत नाही, हा एक चांगला गुण आहे. का म्हणजे एक मी होतो त्यावेळी मी लहानाचा मोठा झालो, हा आमदाराच्या घरी जन्मला किंवा नगराध्यक्षांच्या घरी, गोल्डन स्पून इन माउथ, यस यस, तरी सुद्धा ते असताना सुद्धा शाळेपासून आजपर्यंत म्हणजे लहानपणापासून आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीने सांगावं का हा उद्धटपणे वागलाय. म्हणजे बॉर्न विथ गोल्डन स्पून बोलले तुम्ही, हे असलं तरी तो डाऊन टू अर्थ होता कुठेही त्याच्या डोक्यात. शाळेमध्ये असेल कॉलेजमध्ये असेल, बापाची सत्ता नव्हती. आता आपण वळतोय आपला शेवटच्या सेगमेंट कडे आणि तो आहे एस एम एसचा सेगमेंट. आजकाल आपल्याकडे मोबाईल नावाचं एक अतिशय सुंदर इन्स्ट्रुमेंट निघालंय, जे आपण एखाद्या माणसाला समोर सांगू शकत नाही ते आपण मोबाईलच्या द्वारे म्हणजे एस एम एसच्या द्वारे अतिशय उत्तम तऱ्हेने आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला एक एस एम एस पाठवायचा आहे आणि क्षितिजनी तुम्हाला एक एस एम एस पाठवायचा आहे. क्षितिज ठाकूर यांनी इंग्लिशमध्ये मेसेज लिहिलेला आहे त्यांच्या वडिलांसाठी. आय लव यू पापा, आय विल बी मोर दॅन हॅपी इफ आय कॅन बी 1% ऑफ व्हॉट यू आर. यू आर मोर दॅन 100%. सार्थ उत्तर दिलेलं आहे तुझ्या वडिलांनी तुझ्या मेसेजला. हितेंद्रजी म्हणतात, मला तुझा अभिमान आहे. एक रक्त अनुभवाचं, एक रक्त सळसळणार रक्त एकाच नात्याचं. जनरेशन नेक्स्ट, पॉवर्ड बाय कोहिनूर कृष्णकुमार गोयल एंटरप्राइज, स्मार्ट कलर फोटो लॅब आणि जनरेशन नेक्स्ट तर्फे एक छोटीशी भेट. उघडून बघायची, त्याच्यामध्ये एक गंमत आहे म्हणून. लाईक इट? व्हेरी नाईस, थँक्यू. बरोबर. தெரிஞ்சு நகை தெரிஞ்சு தெரிஞ்சு நகை தெரிஞ்சு நகை தெரிஞ்சு தாக்கின தாத்திரக்கு தென்னு தென்னாக தாக்கின தாத்திரக்கு தென்னு தென்னாக.